नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण नारळ पोळी कशी करायची ते पाहूया। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत आणि टम फुगणारी पोळी करायची असेल तर बघा आजचा पूर्ण व्हिडिओ। श्रावण मास विशेष रेसिपी आहे ही। विशेष म्हणजे ही कोकणामध्ये तयार केली जाणारी प्रसिद्ध रेसिपी आहे। तुम्ही या पद्धतीने कराल तर मऊ लुसलुशीत आणि टम फुगेल ही पोळी। चला तर मग पाहूया कशी करायची नारळ पोळी। त्यासाठी एका नारळाचे खोबरे घेतलेले आहे बघा, त्याची पाट काढून घ्यायची आहे। नारळ थोडा मोठा होता आणि तुमच्याकडे जर नारळ लहान असेल तर तुम्ही दोन नारळ घ्या। आता याची पूर्णपणे व्यवस्थित पाट काढून घ्यायची आहे आणि खोबरे पांढरे शुभ्र करायचे आहे। चॅनेलवरील रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता या सर्व खोबऱ्यांची अशा पद्धतीने पाट काढून घ्यायची आहे बघा। आता हे खोबरे स्वच्छ धुवून पण घ्यायचे आहे, चिरून घ्यायचे आहेत। आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत। सर्व खोबऱ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि ते मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। जर मिक्सरला बारीक होईना तर थोडेसे दूध घालायचे आहे म्हशीचे, कारण पूर्णपणे आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे बघा अशा पद्धतीने। आता खोबऱ्याचा किस दोन वाटी आहे, त्यासाठी एक वाटी साखर, अर्धा वाटी तूप आणि दोन चमचे वेलची पूड घ्यायचे आहे। कढईमध्ये सर्वप्रथम तूप गरम करून घ्यायचे। आता तूप विरघळलेले आहे, त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि थोडेसे परतून घ्यायचे आहे खोबरे। बघा बारीक होत नव्हते त्यामुळे मी थोडस दूध घातलेलं आहे, तरी अर्धा वाटी दूध घातलेलं आहे बघा। आता हे खोबरे थोडेसे परतून झालेले आहे बघा, 2 मिनिट परतलेले आहे मध्यम गॅसवरती। आता यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत। साखर पहिल्यांदा घालायची आणि वेलची पूड। वेलची पूड मुळे स्वाद छान येतो बघा, तुम्ही याऐवजी केसर पण वापरू शकता। आता हे परतून घ्यायचे आहे। साखरेचे पाणी होते बघा यामध्ये पूर्णपणे आणि साखरेच्या पाण्यामध्येच हे खोबरे शिजवून घ्यायचे आहे। थोडासा आता गॅस फास्ट सोडा आणि साखरेचे पूर्णपणे बघा कसे पाणी झालेले आहे। आता हे पाणी आटोपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा आहे। साखरेचे पाणी होईपर्यंतच गॅस वाढवला होता, नंतर मध्यमच गॅस ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीने नारळाचे पुरण तयार झालेले आहे। आता पोळी तयार करण्यासाठी घेऊया। एका बाउल मध्ये हे पुरण काढून घेत आहे मी, थंड करून घ्यायचे आहे। तोपर्यंत कणिक मळून घेऊया। त्यासाठी गव्हाचे पीठ 1 वाटी छान चाळून घ्यायचे आहे। त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून कणकेचा गोळा तयार करायचा आहे। थोडे थोडेच पाणी घाला आणि घट्टसर कणकेचा गोळा तयार करा, म्हणजे पोळ्या एकदम नाजूक येतात आणि फुगतात ही छान। आपल्या चॅनेलच्या श्रावण मास निमित्त स्पर्धा घेतल्या होत्या, त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता आणि जवळजवळ 47 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यामध्ये वैशाली अतुल पवार यांचा प्रथम क्रमांक बसलेला आहे आणि त्यांनी रेसिपीचे नाव अचूक ओळखले आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। कणिक मळून झालेले आहे, 15 मिनिट भिजत ठेवायचे आहे। बघा 15 मिनिटांनंतर कणिक छान भिजलेली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे। आता थोडासा तेलाचा हात घेऊन कणिक छान मर्दून घ्यायचे आहे, म्हणजे मळून मळून घ्यायचे आहे, म्हणजे पोळ्या नाजूक दिसतात। कणिक भिजणे गरजेचे आहे बघा, तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तासभर पण कणिक भिजवू शकता, त्यामुळे आणखी छान होतील पोळ्या।
श्रावण मासामध्ये विशेष करून केल्या जाणाऱ्या या पोळ्या कोकणामध्ये खूप प्रमाणामध्ये ही रेसिपी केली जाते बघा। बघा किती छान मऊ लुसलुशीत कणिक तयार झालेली आहे आणि आपले पुरण पण तयार आहे। आता आपण पोळी लाटायला घेऊया, त्यासाठी थोडेसे पीठ पण घ्यायचे आहे। आणि पिठाचा हात घेऊन एक छोटासा कणकेचा गोळा तयार करायचा आहे आणि त्याची छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये आपले पुरण बसले पाहिजे। खूप चविष्ट लागतात या पोळ्या, तुम्ही या श्रावणामध्ये नक्की ट्राय करून बघा। बघा अशा पद्धतीने पारी तयार करून घेतल्यानंतर सारणाचा एक गोळा तयार करायचा आहे आणि तो पारीमध्ये भरायचा आहे। जसं आपण पुरणपोळी करतो अगदी त्याच पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इकडे तवा गॅसवरती ठेवलेला आहे बघा तापण्यासाठी, आणि पोळी लाटण्यासाठी पोळपाटाला कापड बांधून घेतलेले आहे। गोळा तयार झालेला आहे, थोडासा पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने पोळपाटावरती हलक्या हातांनी लाटायचा आहे। ही नारळ पोळी आहे बघा, जास्त दाबली तर खोबरे बाहेर येते, त्यामुळे एकदम हलक्या हातांनी लाटायचे आहे। खूपच छान सर्व बाजूंनी समान लाटायचे आहे, पण या पोळीचे काट जास्त लाटून घ्यायचे आहेत म्हणजे फुगते छान, जास्त पातळ पण करायची नाही। तयार झालेली आहे बघा पोळी। आता छान तापलेल्या तव्यामध्ये तेल घालून ही पोळी टाकायची आहे। तेल घालायला विसरू नका, नाहीतर पोळी पूर्ण तव्याला चिकटते। थोडीशी एक मिनिट भर एका बाजूंनी पचल्यानंतर ती पलटी करायची आहे। आणि वरच्या बाजूंनी तेल लावून घ्यायचे आहे। गॅस मध्यम आहे बघा। एकदा पोळी पलटी करोपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा आणि नंतर फास्ट करायचा, म्हणजे पोळी छान फुगते। आता पलटल्यानंतर पण मागच्या बाजूला तेल लावून घ्यायचे। पूर्ण पोळीमध्ये पुरण किती छान पसरलेले आहे बघा। किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहे पाहू शकताय, आणि बघा किती छान फुगलेले आहे, खूपच छान। आता दोन्ही बाजूंनी पचवून घ्यायचे आहे। आता मात्र गॅस फास्ट सोडायचा आहे, म्हणजे पोळी छान पचते। या पोळीला तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता, आणखी चव जास्त वाढते पोळीची। विशेष करून कोकणामध्ये केला जाणारा हा पदार्थ आहे बघा नारळ पोळी। अगदी पुरणपोळीपेक्षाही चवीला खूप छान लागणारी ही पोळी। एका नारळामध्ये जवळजवळ 10 ते 12 पोळ्या व्यवस्थित तयार करून होतात। आता ही पोळी दोन्ही बाजूंनी पचलेली आहे बघा। पेपर वरती काढून घेऊया आणि दुसरी पोळी लगेच लाटायला घ्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व पोळ्या मी तयार करून घेणार आहे। एकदा पुरण आणि कणिक झाल्यानंतर ही पोळी लाटायला खूप वेळ लागत नाही आणि अगदी सहज टम फुगतात या पोळ्या। फक्त पुरण करताना
मिक्सरला छान बारीक करा, म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या ही पोळ्या टम फुगतील। वाव, सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत बघा। एक पोळी मी तुम्हाला कट करून दाखवते। चॅनेलवरील रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पोळ्यांचे सुद्धा भरपूर प्रकार अपलोड केलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, नक्की बघा। बघा सारण किती आतपर्यंत गेलेले आहे आणि ही पोळी तुम्ही प्रवासासाठी अगदी 8 ते 10 दिवस वापरू शकता, काहीही होत नाही। झाले की नाही एकदम पुरणपोळी सारखी मऊ लुसलुशीत पोळी, बघा बरं। तुम्ही पण साहित्य लिहून घ्या आणि तुमची पोळी कशी झाली हे कमेंट करून कळवा। चला तर मग आपण मात्र अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक्यू।